काही प्रश्न उत्तर आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला माहीत पाहिजे। चला तर आपण बघूया प्रश्न पहिला, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक दुसरा, ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? उत्तर आहे केरळ। प्रश्न क्रमांक तिसरा, दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली? उत्तर आहे 1911। प्रश्न क्रमांक चौथा, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राला दिला जातो? उत्तर आहे साहित्य। प्रश्न क्रमांक पाचवा, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला आहे? त्याचे उत्तर आहे सतलज। प्रश्न क्रमांक सहावा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गंगा। प्रश्न क्रमांक सातवा, जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? त्याचे उत्तर आहे केळी। प्रश्न क्रमांक आठवा, आधुनिक काळातील पहिले प्रजासत्ताक राज्य कोणते? उत्तर आहे अमेरिका। प्रश्न क्रमांक नववा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे अहमदनगर। प्रश्न क्रमांक दहावा, स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे माउंटबॅटन। प्रश्न क्रमांक अकरावा, कोणत्या देशामध्ये फक्त 825च लोक राहतात? उत्तर आहे व्हॅटिकन सिटी। प्रश्न क्रमांक बारावा, भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक तेरावा, मोदीजींनी नोटबंदीची घोषणा केव्हा केली? उत्तर आहे 2016। प्रश्न क्रमांक चौदावा, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान कोणते होते? उत्तर आहे जाम। प्रश्न क्रमांक पंधरावा, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण होते? उत्तर आहे बनकिमचंद्र चटर्जी। प्रश्न क्रमांक सोळावा, विदर्भातील पहिला सरकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे यवतमाळ। प्रश्न क्रमांक सतरावा, मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 27 फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक अठरावा, जिओ कंपनीचे मालक कोण आहे? उत्तर आहे मुकेश अंबानी। प्रश्न क्रमांक 19वा, भोरप्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला आहे? उत्तर आहे प्रतापगड। प्रश्न क्रमांक 20वा, नेवंडे हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर। घेतलेलं नॉलेज कधीही वाया जात नाही, म्हणून फॉलो मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।